जिल्ह्यातील औढा नागनाथ तालुक्यामधील देवतळा येथे माया राठोड हिचा मृतदेह तिच्याच विहिरीमध्ये सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औढा तालुक्यातील देवतळा येथे माया रितेश राठोड ही महिला गेले 3 दिवसापासून बेपत्ता होती. तिच्याच घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला असता कुठेच आढळून आली नाही. त्यानंतर आज सकाळी तिच्याच विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळला. माझ्या मुलीचा 4 दिवसापासून आज त्याच्या विहिरीतच मृतदेह सापडला. त्याच्यासाठी मी लय दुःखी आहे आणि मला योग्य ते न्याय आज मिळावा. माया हिचा विवाह रितेश राठोड राहणार देवतळा या युवकाशी 8 वर्षापूर्वी झाला होता. तिच्या पश्चात 2 मुली व 1 मुलगा आहे. तिच्या वडिलांचे असे म्हणणे आहे की ती माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिला ठार मारण्यात आले आहे असा दावा सुभाष जाधव यांनी केला आहे. तसेच पुढील तपास कुरुंदा पोलीस स्टेशनचे PSI बोंदकर हे करणार आहेत. प्रतिनिधी बालाजी देशमुखसह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेटेड.